रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबरबात मध्ये। एखाद्या रस्त्याचं काम झाल्यानंतर तोच रस्ता किरकोळ कामासाठी महिना दोन महिन्यातच पुन्हा खोदण्याची किमया नगर शहरात वारंवार दिसून येते। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या नियोजन शून्य कारभारामुळे महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपयाचं नुकसान सहन करावं लागतं। रस्त्याची नव्याने कामे करून त्यावर लाखो रुपये खर्च करून पुन्हा त्याची खोदाई करून सत्यानाश करणे असा अफलातून कारभार सध्या महापालिकेत सुरू असून सर्व गोष्ट दिसत असताना देखील नागरिक मात्र बघण्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येते। शहरातील माळीवाड्यातील मार्केटी आडकडे जाणारा रस्ता हा 6 महिन्यापासून काम करण्यातच सुरू आहे। अजून किती दिवस हे काम चालणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय। तरुणांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरचा वापर करून शहर व परिसरात चोरी छुपके हुक्का पार्लर चालवलं जात असल्याचं पोलीस कारवाईतून समोर आले। ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या तरुणांनी व्हिडिओ गेमवर पैसा लावत असून सध्या हुक्क्याची नशा आणि व्हिडिओ गेमचा धिंगाणा असं चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळते। याकडे शहर पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। नगर व्यावसायिकाने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेली 35,000 रुपये रकमेची पिशवी, आधार कार्ड व ट्रॅक्टरची कागदपत्रे असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला। नगर मनवण रस्त्यावरील महाराष्ट्र बँक शेजारी ही घटना घडली आहे। या प्रकरणी व्यावसायिक रामजी बप्पू राव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वस्तामध्ये सिमेंट देण्याचं आमिष दाखवून अहमदनगर शहरातील हरीश शरद बाबरे यांची काही दिवसापूर्वी अंबुजा सिमेंट नावाच्या एक वेबसाईटद्वारे 6,62,500 रुपयाची फसवणूक झाली। या फसवणुकीमध्ये बाबरे यांनी ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते ते खाते इंडसइंड बँकेचं होतं। या खात्यात पैसे ट्रान्सफर करताना जी माहिती भरली होती त्यातील खात्याचं नाव, IFC कोड, खात्याचा प्रकार, खाते असलेली शाखा वेगवेगळ्या असताना ज्या शाखेमध्ये पैसे पाठवायचे होते त्या शाखेत पैसे न जाता इंडसइंड बँकेच्या दुसऱ्या शाखेत पैसे ट्रान्सफर झालेत। या संदर्भात हरीश शरद भांबरे यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा दाखल केला आहे। शिवसैनिकांमुळे पक्ष तळागाळापर्यंत पोहोचलाय। सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी शिवसैनिकांनी काम करावं। खरे शिवसैनिक हीच पक्षाची ताकद आहे। आगामी काळात नगर महापालिकेवर पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर येथील पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिल्या आहेत। यासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।